सर्वांना नमस्कार. मेट्रो न्यूजच्या संवाद या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. मी मकरंद खोडके आज आपल्यासमोर या संवाद या कार्यक्रमात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत जगविख्यात वास्तुविशारद आर्किटेक्ट अर्शद शेख. नमस्कार. आज अर्शद शेख यांचा एक दुसरा पैलू आपल्याला सापडणार आहे आपल्या या चर्चेमधून. अर्शद शेख हे सिद्धहस्त लेखक आहेत, एक झुंजार पत्रकार आहेत, चांगली लेखणी त्यांच्या हातात आहे. इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि मराठीवर त्यांचं विशेष प्रभुत्व आहे आणि धर्मशास्त्र, नीतीशास्त्र आणि समाजशास्त्र यावर त्यांचा गाढा अभ्यास आहे. सर नमस्कार. नमस्कार. आज आपण जमलेलो आहोत अर्शद शेख यांनी आपली व्यवसाय बाजूला ठेवून सामाजिक जीवनात विविध विषयांवर, विविध प्रश्नांवर भाष्य करणारं, स्वतःचं मत व्यक्त करणारं अर्शद नामा हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध करायचं ठरवलं आहे. उद्या या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे आणि या पुस्तकामध्ये काय काय घडलंय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार. असे मी मला एक सांगा की हे पुस्तक का लिहायचं तुम्हाला? समाज प्रबोधनासाठी पत्रकारिता हा उत्कृष्ट माध्यम आहे. मला असं वाटतं का लेखणीपेक्षा सगळ्यात मोठं अस्त्र जगात दुसरं कोणी कोणतं नाही. आणि ही लेखणी एवढं प्रबळ आहे की ती सरकार सुद्धा बदलू शकते आणि सरकार उचलू सुद्धा शकते. इतकी चांगली शक्ती यामध्ये आहे. म्हणून एक समाज कार्य करत असताना मास कम्युनिकेशन यासाठी आपल्याला लेखणीवर प्रभुत्व आवश्यक. मग डिग्री पण घेतली. जेव्हा मला असं वाटलं का आता प्रत्येक लिखाण हा लेख नसतो, त्यासाठी मला असं वाटलं का त्याची टेक्निकॅलिटी आपल्याला शिकायला पाहिजे, स्किल शिकायला पाहिजे. वसंतराव काळे महाविद्यालय बीड मधून पत्रकारितेला शिक्षण घेतलं. पहिले बॅचलर ऑफ जर्नलिझम केलं, त्यावेळेस नगर मध्ये बॅचलर ऑफ जर्नलिझम उपलब्ध नव्हतं आणि मग मास्टर ऑफ जर्नलिझम सुद्धा. किती झाले होते? मी 2012 ते 2014-15 पर्यंत पत्रकारितेचं शिक्षण. मी 1989 साली प्रॅक्टिस सुरू केली बीड येथून, त्यानंतर नगरला आलो आणि आता संबंध भारतात आणि जगभरात विविध ठिकाणी मी प्रॅक्टिस करतोय. मला प्रॅक्टिसला 35 वर्ष पूर्ण झालेली आहे. आम्ही तर तुमचं फॅन्स आहोत आर्किटेक्ट. तुम्ही ज्या पद्धतीने वास्तू उभारता आणि हे सगळं करता वेळ लावावा अशी गोष्टी आहेत. बद्दल तरी तुमच्या वधा उमेराचा कार्यक्रम तुम्ही केला, त्यावेळेला ती फिल्म तुम्ही दाखवली. कुठल्या कुठल्या इमारती तुम्ही हे केला? मी भारतात चंदीगड पासून दिल्लीला जे आहे सेंट्रल बिल्डिंग, ती त्यावेळेस 85,000 स्क्वेअर फूटची होती 2002 साली. त्यानंतर बुलंदशहरला युनिव्हर्सिटी आहे, MIT युनिव्हर्सिटी, त्याचं प्लॅनिंग केलं. मुंबईचे काही मल्टी स्टोरीड बिल्डिंग आणि आता आम्ही केरळ बँगलोरला प्रॅक्टिस करतो. मध्यंतरी कोविडच्या पूर्वी जर्मनीला सुद्धा एक प्रोजेक्ट करायची आम्हाला संधी मिळाली. म्यानमारला एक मोठ्या हॉस्पिटलचा प्रकल्प सुद्धा हातात घेतला. कोविडच्या कोविडमुळे काही व्यत्यय आला प्रवासात, त्यामुळे ते थोडस आंतरराष्ट्रीय काम थोडेसे लांबले. आमचं एक मेट्रो न्यूजचं ऑफिस पुण्यात होतं, कोविडमुळे आम्हाला बंद करावं लागलं आणि नगरला प्रतिबंध करावं. ठीक आहे, आपण करतोय एक अलग भान. या काळात तुम्ही ज्यावेळेला एक म्हणजे वास्तूला आकार देण्याचं, तिला तिचं सौंदर्य खुलवण्याचं काम करता, समाजाला सुद्धा आकार द्यावा असं का वाटत? मी जिल्हा परिषद शाळेतून म्हणजे सरकारी शाळेतून शिक्षण घेतलं. मराठी विद्यालयात मी शिक्षण घेतलं आणि सरकारी संस्कारच असल्यामुळे लोकवर्धनीतून माझं शिक्षण झालं. याचं भान मला नेहमीच राहिलं. म्हणजे मी जेथे पोहोचलो ते लोकांमुळे पोहोचलो, लोकांच्या सहाय्यतेमुळे पोहोचलो, समाजाने मदत केली म्हणून पोहोचलो. म्हणून समाजाचे ऋण फेडणे माझ्यासाठी कर्तव्य आहे. या कर्तव्याच्या भावनातून मी समाज प्रबोधनाचं आणि समाजसेवेचं काम करतो, हे माझं कर्तव्य समजून बोलतो. म्हणून तुम्ही अगदी त्या पुस्तकामध्ये घडागती सरकारवर व्यवस्थेवर टीका पण केली. साहेब, पत्रकार हा सरकारचा परमनंट विरोधक असतो. म्हणजे त्यांनी बारीकीने सरकारच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवावं, लक्ष त्याच्या चुका लोकांच्या निदर्शनास आणावा आणि सरकारला वळणावर ठेवण्याचं काम, वटणीवर ठेवण्याचं काम हा पत्रकारचा असतो. जेव्हा पत्रकार सरकारची भाषा बोलायला लागतात तेव्हा ते पत्रकार नसतात, तेव्हा ते वृत्तपत्र नसतो,
किंबहुना तो मुख पृष्ठ होतो, त्या पब्लिसिटी हे होत प्रकरणामध्ये हिंसाचार तर आपण लेखाचं स्वरूप एक नंतर एक असं ठेवण्यात आलं. हा लेख खूप गाजला. पहिला जो माझा आर्टिकल त्यात मी केलेला आहे, ही कसली लोकशाही हे वाचण्यासारखं आहे. म्हणजे त्या या व्यवस्थेमध्ये ज्यात मी असं म्हणलं की आमच्याकडं लोकसभा आणि राज्यसभा हे दोन सभागृह आहेत, लोकप्रतिनिधी असताना राज्यसभेचा उद्देश असा होता की समाजातील टॅलेंटेड लोक, स्किल लोक त्या सभागृहात यावेत. परंतु जर दोन्ही सभागृहामध्ये सामान्य माणसाचं प्रतिनिधित्वच नसेल तर सामान्य माणसाचा आवाज कोण उठवणार? म्हणजे याचा अर्थ असा होतो का दोन्ही हाऊस ऑफ लॉर्ड्स आहेत ब्रिटन प्रमाणे, एक तिथं लॉर्ड ऑफ लॉर्ड आणि हाऊस ऑफ कॉमन्स आहे. पण जर एकेका इलेक्शनला कोट्यवधी खर्च येत असेल आणि त्यात फक्त श्रीमंतच सहभागी होत असेल, मजूर पक्षामध्ये पण श्रीमंत आणि मजूर पक्षामध्ये पण श्रीमंत, तर मग आमच्या सामान्याचे आवाज कोण ऐकणार आणि कोण उठवणार? बरोबर. सरकारचे जे प्रश्न आहेत, सरकार नीती आहे, सरकारचे उपक्रम आहेत, यांच्यावर पण तुम्ही टीका केली. स्वच्छ सर्वेक्षण आघाडीपासून मी टीका नाही केली, मी एकीकडे क्रिटिसिझम करताना टीका करताना त्यात पर्याय मांडले का सरकारने असं करायला पाहिजे होतं. फक्त टीका करून माझ्या कोणत्याही लेखामध्ये तुम्हाला फक्त टीका आढळणार नाही, त्याबरोबर आम्ही पर्याय सोल्युशन मांडण्याचा प्रयत्न केला. काय स्वच्छता अभियान कसा यशस्वी झाला असता, त्यात आपले काय उमेदवार आल्या, जर सरकारने चांगल्या लोकांचं ऐकलं तर निश्चितच हे सरकार आमचं आहे. सरकार कोणत्या पक्षाचं नसतं, निवडणुकीपर्यंत पक्ष असतात, परंतु निवडणुकीनंतर तो पक्ष म्हणजे देशाचा पक्ष होतो, ते देशाचे कर्णधार होतात. तुमचं म्हणणं जर खरं असेल तर एक चहावाला देशाचा पंतप्रधान बनलाय आणि त्याची चहाची नीती आहे, चहा पे चर्चा, याच्यावर तुम्ही टीका केली? टीका यासाठी केली का आता सगळ्या भारताला माहीत झालेलं आहे, माझी ही टीका गेल्या इलेक्शन निवडणुकीच्या वेळेसची होती, परंतु आता सगळ्या भारताला माहीत झालेलं आहे का चहाचा किती आता त्रास व्हायला लागला. म्हणून तर जर ते चहाचा त्रास झाला नसता तर ते 400 सीट घेऊन निवडून आले असते. एवढा उहापोह करून, एवढे निवडणुकीमध्ये एवढे दौरे करून सुद्धा काय हासिल झालं हे लोकांसमोर आहे. तर ते हळूहळू माहीत होत असतं. फॅसिझम लवकर कळत नाही लोकांना, त्याचे परिणाम खूप नंतर कळत असतात, पण सामान्य माणसाला ते लवकर कळत नाही. ज्याप्रमाणे हिटलरचं झालं, त्याच्या नंतर त्यांना कळालं का तो काय ग्रस्त होता आणि किती वर्ष त्यांनी भोगलं. तर ते फॅसिझम पहिले आवडतं कारण की त्यांचं जे प्रेरणा असते, त्यांचा जो आवरा असतो तो खूप वेगळा असतो. पण मला हे पुस्तक तुमचं येण्यामागे थोडस संशय असं वाटतं. मागची लोकसभेची निवडणूक झाली आणि आता विधानसभेची निवडणूक येऊ लागली आणि त्याच दरम्यान पुस्तक येत, तो योगायोग आहे. कारण की हा पुस्तक पूर्ण होऊन 3 ते 4 महिने झाले, परंतु या पुस्तकाचं प्रकाशन संजय आवाटे साहेबांच्या हातूनच करायचं होतं आणि त्यांची डेट मिळत नव्हती, त्यामुळे हा पुस्तकाचं प्रकाशन लांबलं. आणि आता निवडणुकीत त्याचा काही संबंधच नाही. तुम्ही तुमची इच्छा नाही जर तुम्ही एवढंच काही लिहिलंय आणि समाजाला दिसत राहण्याचा प्रयत्न केलाय तर माझी राजकीय कोणतीच इच्छा नाही. कोणी समजा पक्षाने समजा सांगितलंय का नाही? हा मला पर्सनली असं वाटतं आणि पुस्तकात सुद्धा लिहिलंय की भारताचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, भारताच्या व्यवस्थेमध्ये जे 3 आधारस्तंभ आहेत, ज्यात शासन आहे, प्रशासन आहे, न्यायव्यवस्था आहे, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं चेकमेट केलेलं आहे. म्हणजे प्रशासनावर शासनाला, शासनावर प्रशासनाला. पण काय होईल त्यावेळेस जेव्हा प्रशासन आणि शासन एक हात मिळवून येत, मग त्यावेळेस त्यांना चेक करणार कोण राहील? अशा परिस्थितीमध्ये सिव्हिल सोसायटीने त्यांच्यावर चेक करणं आवश्यक आहे. जेव्हा जे प्रगत देश आहे तिथं सिव्हिल सोसायटी फार मजबूत असते. दुर्दैवाने भारतामध्ये सिव्हिल सोसायटी नावाची कोणतीच गोष्ट नाही. आम्ही याचा प्रयत्न करतो का भारतामध्ये अशी चांगली सिव्हिल सोसायटी व्हावी, जेणेकरून कुठं ना कुठंतरी त्या व्यवस्थेला मॉनिटरिंग व्हावी, कुणीतरी प्रश्न विचारला पाहिजे, कुणीतरी जाब विचारला पाहिजे आणि सगळी व्यवस्था नियंत्रण राहायला पाहिजे. संजय वडेचं तुम्ही नाव घेतलं का, त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन या पुस्तकामध्ये त्यांनी खूप सहकार्य केलं. ते एका अर्थाने पाठबळ दिलं, वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन घेतलं, किंबहुना या पुस्तकाचं नाव सुद्धा त्यांनीच दिलं. आणि मग त्यांची अशी इच्छा होती की मीच या पुस्तकाचं प्रकाशन करणार, तर त्यासाठी खूप विलंब झाला.
परंतु आता एक मित्राची किंवा मार्गदर्शकाची इच्छा आहे तर तेवढी आपण पूर्ण करणे गरजेचे आहे. कधी आहे कार्यक्रम? उद्या 11 वाजता CSRD सभागृहामध्ये त्याच रिचर प्रकाशन होणार आहे. हे जे लेखनची मालिका आहे आता या पुढच्या काळात पण काही पुस्तक प्रकाशनासाठी हो आता मी सातत्याने लिहिण्याचा प्रयत्न करतो. माझा लिहिण्याचा उद्देश समाजाला जोडून एकीकडे समाजामध्ये जे काही चाललंय आपण पाहतो कोणत्याही राष्ट्राला किंवा कोणत्याही समाजाला विकास करण्यासाठी सर्वात आवश्यक घटक अनिवार्य घटक कोणता आहे? शांती. जोपर्यंत शांती नांदत नाही तोपर्यंत विकास होत नाही. म्हणून आम्ही शांती स्थापित करण्याचे प्रयत्न करतो. आम्ही जातीय सलोखा आपण जातीय सौदार्य ज्याप्रमाणे आपली संस्कृती होती भारतीय संस्कृती होती. काय संस्कृती होती आपली? गंगा जमुना संस्कृती होती. पण ती संस्कृती का होती घोडके साहेब माहिती? सगळ्यांना आपण त्यावेळेस आपण धार्मिक होतो. बर, जेव्हा आपण धार्मिक होतो तेव्हा आपण प्रेम करत सगळे धर्म प्रेम शिकवत होतो. परंतु अडचण तेव्हापासून सुरू झाली जेव्हापासून आपण धर्मांध झालो. म्हणून जोपर्यंत आपण तो त्याच वळणावर येत नाही परत प्रेमाच्या परत एकमेकाला समजून घेण्याचा कारण की आपल्याला बरोबर राहायचंय. आणि जोपर्यंत आपण एकमेकात विश्वास एकमेकात प्रेम आणि सलोखा मेंटेन करत नाही तोपर्यंत विकास होणार नाही. आम्हाला विकास पाहिजे आम्हाला प्रगती पाहिजे. पण आता भारतच काय किंवा जगात काय धर्माच्या नावावर सगळं राजकारण चाललंय आणि ते एकमेकांची मुंड्या करण्यावर सगळ्या सत्ता सगळ्याचा प्रयत्न होतो. त्यांचं जे काम आहे ना राजकारणाचं त्यांनी करावं. बर, पण समाजाच्या सुज्ञ लोकांनी भूमिका घेणं आवश्यक. कारण की आम्हाला असं वाटतं तर समाजाची अधोगती अवनती ही वाईट लोकांमुळे होत नसते. ही सुज्ञ लोकांच्या मूकदर्शक बनल्यामुळे होत असते. त्यामुळं सुज्ञ लोक हे समाजाला दिशा देत असतात. त्यांनी माहिती समाजापर्यंत पोहोचवावी त्याचं इंटरप्रिटेशन करावं लोकांपर्यंत खरं ज्ञान पोहोचवावं हे सुज्ञ लोकांचं आद्य कर्तव्य असं आम्हाला वाटतं. या पुढच्या काळामध्ये कोणती पुस्तकं? या पुस्तक यानंतर माझा इस्लाम वर एक पुस्तक येणार आहे जेणेकरून जे मिसअंडरस्टँडिंग मिसकन्सेप्शन आहे इस्लाम काय ते मी मांडण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यामुळे मला असं वाटतं का दोन समाजामध्ये ही दुरी पाडण्याचा आपण प्रयत्न करूया. कारण की घोडकेचा विषय असा आहे की राष्ट्र म्हणून राष्ट्राची निर्मिती का होते? भौतिक आणि सामाजिक हित साधण्यासाठी राष्ट्राची निर्मिती होते. ह्या राष्ट्राचा उद्भव धार्मिक आणि आध्यात्मिक हित साधण्यासाठी होत नाही. म्हणून आपण हे प्रयत्न करायला पाहिजे का आपण आपले भौतिक आणि सामाजिक हित साधतोय का? याचा आपला प्रयत्न झाला तरी आमचं राष्ट्र निश्चितच पुढे जाईल. या पुस्तकाच्या निमित्ताने वाचकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छितो? मी वाचकांना हे संदेश देऊ इच्छितो की आपलं जोपर्यंत आपण सलोख्याचे शांतीचं आणि विकासाकडे जात नाही आणि हे गौण मुद्दे हे आपले मुद्दे नाही. भारताकडे अनेक प्रश्न वाचून म्हणजे भारताची तर कोणत्याही राष्ट्राची प्रगती कशी ठरवते? मग प्रगती ठरवते एकतर तिथं शिकलेले किती लोक आहेत, सौहार्द म्हणजे सोशल सौहार्द जातीय सौहार्द शांती किती आहे हा पॅरामीटर आहे. आणि दुसरा त्याचं GDP किती आहे म्हणजे त्याची प्रगती. बाकी काही उद्योग पाहिले जात नाही. आणि याच मापदंडावर जगाचे जे मापदंड ठरतात प्रगतीचे मापदंड ठरतात ते दोन असतात. एक तर तिथं सौहार्द किती आहे आणि दुसरं तिथे भौतिक प्रगती तिथे तुमची धार्मिक प्रगती आध्यात्मिक प्रगती ते काही पाहत नाही. या मापदंडावर जर आपण भारताचं अवलोकन केल्यास आपल्याला कळेल की 2014 प्रत्येक दरडोई लोन म्हणजे एका माणसावर भारताच्या लोन 54,000 होते. आजच्या डेटला 2,70,000 झाले. म्हणजे एक मुलगा जर जन्मला तर तो 2,70,000 कर्ज घेऊन जन्मलेला आहे भारताचा. तर ही आमची प्रगती. दुसरीकडे जर आपण कोणतेही पॅरामीटर पहा प्रदूषणामध्ये 100 जे देश आहेत जगातील 100 सगळ्यात प्रदूषित देशामध्ये भारताचे 83 सिटी आहेत. म्हणजे 83% भारत प्रदूषित कंट्री आहे. त्यानंतर रोग भारत हा होत आहे. शिक्षणामध्ये काय अवस्था आहे? जगाच्या 100 विद्यापीठामध्ये भारताचा एकही युनिव्हर्सिटी नाही. भारताचा पहिला नंबर येतो 118 नंबरवर आणि 500 युनिव्हर्सिटी मध्ये भारताचे फक्त 11 विद्यापीठ असावे. म्हणजे हे फार गंभीर शोकांती काय आपल्या प्रत्येक पॅरामीटर आणि न्यायव्यवस्थेचे काय आहे. जर आज
नवीन केसेस घेणे बंद झालं मोडकेस आहे, तर येणाऱ्या 350 वर्षात आहे ते केसेस आम्ही सॉल्व्ह करू शकणार नाही. जर देशामध्ये न्यायच नसेल तर शांती कुठून येणार? तर यामुळं आपण सगळ्यांनी सुज्ञ नागरिक म्हणून गौण प्रश्नाकडे लक्ष न देता आपले हे मुद्दे आहेत. आपला मुद्दा बेरोजगारी आहे, आपला मुद्दा सगळ्यांना किमान जीवन सुख सुविधा मिळायला पाहिजे, आपल्याकडे पायाभूत सेवा सुविधा नाही. आपण हे सगळे विषय सोडून आपली कुठेतरी दिशाभूल होते हे आपल्या लक्षात आलं तरी आपण खूप मोठं साध्य केलं असं. म्हणजे आपला भारत जसा घटनेमध्ये लिहिलेलं आहे की धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे, या पद्धतीने जर पुढे गेला भ्रष्टाचार मुक्त झाला आणि सगळ्यांनी स्वार्थपणे सर्व धर्म समभाव ज्याला म्हणून आपण त्यांनी जर वागलं तर आपला देश पुढे जाईल निश्चित. त्यासाठी फक्त सगळ्यांनी क्रिटिसिझम करून चालणार नाही का आपल्या देशात हे होतंय आणि आपल्या देशात ते होतं. आपण त्यासाठी काहीतरी करण्याची आवश्यकता आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की इफ यू आर नॉट द पार्ट ऑफ सोल्युशन, जर तुम्ही समाधानाचे भाग नाही, इफ यू आर नॉट द पार्ट ऑफ सोल्युशन देन यू आर डेफिनेटली पार्ट ऑफ प्रॉब्लेम. जर तुम्ही सोल्युशनचे भाग नसाल, समाधानाचे भाग नसाल, तर निश्चितच तुम्ही समस्या आहे. तर आपण शिकलो आपल्या समस्या कोण सॉल्व्ह करणार आहे? आपल्या समस्या आपल्याला सॉल्व्ह कराव्या. म्हणून आपण सगळ्यांनी मिळून आपल्या मुख्य मुद्द्याकडे आणि जे समस्या आजपासून देशापुढे उभे आहे, प्रदूषणाचे आहे, रोजगाराचे आहे, अर्थव्यवस्थेचे अनेक मुद्दे आहेत, आपण सगळ्यांनी मिळून त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. हरिवंशराय बच्चन म्हणाले होते की कोशिश करणे वालों की हार नहीं होती. मेट्रोनशी संपर्क साधल्याबद्दल आणि संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.